Sai, मोदी साहेबांचं भाषण ऐकत होत त्यात मला सांगायचं आहे. आणि श्रवण भाषणामध्ये त्यांनी सांगितलं काय, हे भाषण असो, याचे आधीचे भाषण असो, अन्य राज्याची भाषण असो, अपेक्षा अशी असते की देशाचा प्रधानमंत्री हा सगळं देशाचा असतो. त्यांची भाषणं ऐकली, त्यांचे विचार समजून घेतले, ते एक गोष्ट स्पष्ट होते की हे सगळं देशाचे प्रधानमंत्री नाही, ते भाजपचे प्रधानमंत्री आहे. देशाचं नेतृत्व ही करण्याची जबाबदारी त्यांच्यामध्ये, त्यांनी राष्ट्रीय दृष्टिकोन ठेवावा लागतो. मतभिन्नता असू शकते, पण राष्ट्रीय दृष्टिकोन त्याची राष्ट्रीय गरज असते. आज मूर्ती कुठे गेल्याच्या नंतर आपण राष्ट्राचे प्रतिनिधी आहोत, राष्ट्रीय दृष्टिकोन ठेवला पाहिजे. त्याचं विस्मरण त्यांना होतं आणि ते सातत्यानं कधी नेहरूंच्या टीका कर, कधी राहुल गांधींच्या टीका कर, कधी माझ्या टीका कर, कधी आघाडीवर टीका कर. या निवडणुकीच्या निमित्तानं तुम्ही प्रधानमंत्री आहात, तुम्ही काय करणार हे देशाला सांगा.